ने मैजिक किए तो क्या बंगाल में भी इसी तरह का कुछ मैजिक? 100% बंगाल, 100% बंगाल बीजेपी जीतेगी जी, क्योंकि बंगाल की जनता चेंज चाहती है और बीजेपी उनको चेंज दिख रहा है। और दूसरा एक पदवीधर मतदार संघ के इस चुनाव में शिरीष बोराळकर, इनको मराठवाड़ा से भारतीय जनता पार्टी ने उम्मीदवारी दी है और पूरे मराठवाड़ा में बहुत बड़ा समर्थन भारतीय जनता पार्टी को मिल रहा है। मराठवाड़ा की जनता की इस सरकार के प्रति जो नाराजगी है वो साफ झलक रही है, क्योंकि जब हमारी सरकार थी तो मराठवाड़ा हमारे टॉप एजेंडे पर था। यहां पर मराठवाड़ा वाटर ग्रिड हो, समुद्र में बहकर जाने वाला पानी गोदावरी बेसिन में लाकर मराठवाड़ा को अकाल मुक्त करना हो, यहां पर रास्तों के काम हो, या औरंगाबाद जैसे महत्व के शहर को हजारों करोड़ रुपए देने की बात हो, या यहां के अलग अलग शहरों में जो काम उस समय हुआ, यहां के ग्रामीण भाग में जो काम हुआ, खेती के लिए जो काम हुआ, डीएमआईसी का पूरे देश का पहला उद्घाटन प्रधानमंत्री जी ने यहां पर किया, और ये सारी चीजें जो है, ये सारी चीजों के मद्देनजर लोग अब इस नई सरकार से जब कंपेयर करते हैं तो पिछले एक साल में इस सरकार ने मराठवाड़ा के प्रोजेक्ट को स्थगित ही देना, स्टे देना, इसके सिवा मराठवाड़ा को कुछ भी नहीं दिया। एक प्रकार से मराठवाड़ा की उपेक्षा हो रही है, यहाँ के किसानों की उपेक्षा हो रही है। एक बड़ा एग्रीकल्चर क्राइसिस आज मराठवाड़ा में दिखाई पड़ता है। यहाँ का जो बेमौसम बारिश हुई उसके कारण बहुत बड़े पैमाने पर यहाँ खेती का नुकसान हुआ है, और उसके साथ साथ उसके बाद के वातावरण के कारण यहाँ पर जो कपास है उसके ऊपर भी बड़े पैमाने पर बोंडड़ी आई है, और जो सोयाबीन है वो भी एक प्रकार से ग्रसित हुआ, और ये दोनों जो यहाँ के सबसे महत्वपूर्ण क्रॉप्स है ये बड़े पैमाने पर नष्ट हुए हैं, लेकिन उसकी कोई मदद ये सरकार की ओर से नहीं दी जा रही। जो यहाँ पर कपास पैदा भी हुआ है तो कॉटन प्रोक्योरमेंट की जो व्यवस्था खड़ी करनी पड़ती है वो भी अभी तक सरकार ने नहीं की है, उसकी खरीद भी नहीं हो रही है, और इसलिए एक जनता का बहुत बड़ा रोष हमको दिखाई पड़ता है। बिजली के बिलों के बारे में जिस प्रकार से इस सरकार ने पलटी मारी है उसका भी एक रोष दिखाई पड़ता है, और उसके चलते मेरा विश्वास है कि जनता भारतीय जनता पार्टी को मतदान करेगी। जिस प्रकार से अभी अभी बिहार और पूरे देश के चुनाव हुए, उपचुनाव में मोदी जी के नेतृत्व पर विश्वास दिखाकर पूरी जनता ने भारतीय जनता पार्टी को वोट किया, उसी प्रकार से यहां पर भी जनता हमको वोट देगी, ये हमारा विश्वास है। सर याचं कारण आहे की पेट्रोल डिझेलवर सर्वात जास्त सबसिडी दिली जाते। आपल्या देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल आपण आणल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात सबसिडी देतो, ती केंद्र सरकार सबसिडी देते, आणि म्हणून त्या संदर्भात बोलण्याचा प्रश्न येत नाही। आपण सरकारवर बोलले पण काल मुख्यमंत्री म्हणाले 4 वर्ष काय आणखी 20 वर्षापर्यंत आम्ही सरकार चालू, मग मी पुन्हा येईल हा नारा कसा चालेल? असं आहे, त्यांनी किती स्वप्न पाहिले तरी देखील त्यांना हे माहिती आहे की जनतेने त्यांना निवडून नव्हतं दिलं, हे बेईमानीने आलेलं सरकार आहे, त्यामुळे ते किती काळ चालेल याबद्दल मी कुठलेही भाष्य करणार नाही, आपल्याला लक्षात येईल। आज एक वर्ष हो गया है अजित दादा पवार के साथ आपने सरकार बनाई थी, तो क्या आगे हो जाएगा कुछ ऐसे? आता असा आहे वर्षपूर्ति, आता तुम्हाला ज्यावेळेस पाहायला मिळेल त्यावेळेस पहाटेचं पावा लागणार नाही, योग्य वेळेस तुम्हाला पाहायला मिळेल। येत आहे, बाहेर येत आहे। तुम्ही असं म्हणाले की
अडीच दिवसाचं रहस्य मी लवकरच सांगेन असं सांगितलं होतं. एक वर्ष होतं मी असं सांगितलं होतं की त्याच्यावर एक पुस्तक लिहून ते चाललंय. आठवण आली सर, तुम्ही आठवण करून दिली म्हणून मला असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात. सर, वीज पुरवठ्याविषयीचा प्रश्न आहे ग्रामीण भागामध्ये. वीज पुरवठा रात्रीचा होतो त्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर मृत्यू झालेले. आता मागच्या दोन दिवसातच जालन्यामध्ये जवळपास 6 शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले. राज्यभर हे 17 शेतकऱ्यांची एक साधी मागणी आहे की दिवसा वीज द्या, मात्र हे सरकार करत नाही. म्हणूनच आपण आपल्या काळामध्ये दिवसा वीज देण्याकरता सोलर फिडरची योजना आणली होती, जी दोन ठिकाणी यशस्वी देखील झाली आहे. आता या सरकारने ती योजना काही पुढे न्यायचं ठरवलेलं दिसत नाही. मला असं वाटतं त्या योजनेनेच आपण ते पुढे नेऊ शकतो. याचं कारण आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे पूर्ण वेळ दिवसा वीज जर द्यायची असेल तर त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वाढ करावी लागेल. कारण आपण ग्रामीण इन्फ्रास्ट्रक्चर असं तयार केलं की शेतीला रात्रीची वीज द्यायची, त्याच्यामुळे ती गुंतवणूक करावी लागेल. मला असं वाटतं सोलर फिडरची जी आमची योजना होती की शेतकऱ्यांचं फिडर सेपरेट जे केलंय ते फिडरच सोलर करायचं, याच्यामुळे दिवसा शेतकऱ्याला शाश्वत वीज मिळू शकते. पण काय मदतीचे पण सरकार बोलत नाही. या मृत्यूंवर चौकशी लावते सरकार, हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण आपल्याला माहिती आहे खरं तर सरकारला काही करायची आवश्यकता नाही. आमच्या सरकारच्या काळात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजना आम्ही तयार केली. त्या योजनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे शेतात झालेले हे जे मृत्यू आहेत हे सगळे कव्हर होतात. मला माहित नाही या सरकारने जा प्रीमियम भरलाय की नाही याची मला कल्पना नाही आहे, पण ती मदत केलीच पाहिजे. पण आपण मदतीचा विषय काढलाय तर त्यात हे देखील नमूद केलं पाहिजे, आत्ता जे काही अवकाळी पाऊस झाला त्या अवकाळी पावसाची मदत फारशी कोणाला मिळालेली नाही. आणि अवकाळी पावसानंतर जे काही वातावरणातला बदल आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कापसावर मोठ्या प्रमाणात बोंडळी आली, त्यांनी उरला सुरला कापूस गेला आणि सोयाबीनवर खोडकीड आली, त्यामुळे सोयाबीन देखील त्या ठिकाणी पहिल्यांदा पिवळा पडला आणि त्याच्यातनं तो देखील गेला आणि त्याचा तर कुठे पंचनामा देखील नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे आणि कुठल्याही प्रकारची मदत या सरकारच्या माध्यमातनं विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला होताना दिसत नाही. तुमच्या प्रशासनातला सावळा गोंधळ जर आम्ही बाहेर काढला नाही तर जनता आम्हाला माफ करणार नाही. आणि मला आश्चर्य वाटत मंदिर उघडा म्हटलं तर एवढं वाईट वाटतं. मंदिरालय उघडता येतं, थिएटर उघडता येतात, बार उघडता येतात, अशा सगळ्या गोष्टी किती तातडीने उघडल्या, पण मंदिर उघडा म्हटल्यानंतर एवढं वाईट का वाटलं त्यांना मला समजलं नाही. जर बार उघडल्याने कोरोना वाढत नाही, जर मॉल उघडल्याने कोरोना वाढत नाही, जर थिएटर उघडल्याने कोरोना वाढत नाही तर केवळ मंदिराने तो वाढतो असं म्हणणं योग्य नाही. हां, हे जरूर आहे की मंदिरांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलंच गेलं पाहिजे आणि जर कोणी पाळत नसेल तर त्या संदर्भात कारवाई करून ते बंदही केलं. त्यांनीच त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं. जयसिंगराव एक ज्येष्ठ नेते आहे, पण ते भाजपमध्ये होते मग इथे अस्वस्थ झाले, मग राष्ट्रवादीत गेले तिथे अस्वस्थ झाले, मग पुन्हा इथे आले पुन्हा अस्वस्थ झाले. काही लोकांच्या मनामध्ये सातत्याने अस्वस्थता असते, ते कुठेच शांत राहू शकत नाही आणि कुठेच सुखी राहू शकत नाही. कराची बेकरीच्या संदर्भामध्ये आता संजय राऊत असं म्हटले की कराची बेकरी हे मुंबईमध्ये 60 वर्षापूर्वीपासून आहे आणि त्यामुळे तो काय पाकिस्तानचा भाग नाही, त्यामुळे कराची बेकरीचं नाव बदलण्यात काही तथ्य नाही, अशी संजय राऊतांची भूमिका. चांगलं, त्यांच्याच पक्षाच्या माणसाला ते आता सांगून राहिले आहे. ते त्यांनी आधीच सांगितलं असतं तर त्यांनी तसं स्टेटमेंट दिलं असतं. आमचं तर मत अगदी स्पष्ट आहे, आम्ही फार स्पष्टपणे सांगितलं आम्ही अखंड भारतावर बिलीव्ह करणारे लोक आहोत, आमचा विश्वास आहे एक दिवस कराची भारताचा पार्ट असेल,
त्यामुळे अशा प्रकारच्या नावाने कुठला फरक पडत नाही. काय चंद्रकांत पाटील पवार साहेबांवर बोलले आणि त्यावरून आता क्रोध सुरू आहे, टीका सुरू आहे, तुमचं काय मत आहे? म्हणजे पाटील जे बोलले त्याबाबत असं आहे की दादा जे बोलले त्याच्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन क्लॅरिफिकेशन दिलंय आणि त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी कधीही चुकीचं बोललेलो नाही. आउट ऑफ कॉन्टेक्स्ट मला कोट केलं जात आहे. मी ज्या मुद्द्यासंदर्भात बोलत होतो तो मुद्दा सोडून त्या ठिकाणी त्याला मला कोट केलं जात आहे हे क्लॅरिफिकेशन त्यांनी दिलंय. आमच्या पुरता विषय संपलेला आहे. शिवसेनेची त्यावर भूमिका अशी होती की पवारसाहेबांनी राजकारणाचे भीष्म पितामह आणि पवार यांचं म्हणजे चंद्रकांत पाटील आता भ्रमित झाले पूर्णपणे. खरं असं आहे की ज्येष्ठ नेत्यांबद्दल बोलत असताना जसे पवारसाहेब ज्येष्ठ आहेत तसेच देशाचे पंतप्रधान हे ज्येष्ठ नेतेच आहेत, त्यांनाही मला असं वाटतं तेवढाच सन्मान आहे. त्यांच्याबद्दल बोलत असताना काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे नेते बोलतात त्यावेळेस मात्र त्यांना काही वाटत नाही. म्हणजे त्यांच्याबद्दल ते बोलले म्हणून यांच्याबद्दल आम्ही बोला असं माझं मत नाही. पण ज्या वेळेस आपण एक बोट दाखवतोय तर चार बोट आपल्याकडे आहेत हे या नेत्यांनी विसरू नये. राज्यामध्ये अगदी आठवण करून देतो, जयंत पाटील काल बोलले, जयंतरावने ज्या दर्जाची कविता मोदी साहेबांवर वाचली होती सभागृहामध्ये, मला असं वाटतं त्यातनं हे लक्षात येतं की आपलं काय मत आहे आणि म्हणून किमान अशा लोकांनी तरी बोलू नये. तर राज्यात दुसऱ्या कोरोनाची आता दुसरी लाट येण्याची चान्सेस आहे, त्या पद्धतीने सरकारने नोटिफिकेशन केलेले आहे. तुम्हाला वाटतंय राज्य सरकार आता तयार आहे दुसरी लाट घ्यायला? शक्यतोवर दुसरी लाट येऊ नये अशा प्रकारचाच प्रयत्न आपल्याला करावा लागेल. पण ज्या भागामध्ये थंडी अधिक पडते अशा भागात केसेस वाढतात असं युरोपमध्येही लक्षात आलंय आणि भारतातही काही प्रमाणात लक्षात आलंय. आपण दिल्लीचं उदाहरण पाहिलं की दिल्लीमध्ये प्रदूषण आणि थंडी अशा दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यामुळे तिथे देखील कोरोना वाढतोय. सुदैवाने आपल्याकडे काही भागात तो वाढलाय गेल्या काळात, पण ओव्हरऑल तो वाढलेला नाही. आपण प्रयत्न तसाच केला पाहिजे, अन्यथा एक पीक आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे, त्या पीकच्या दरम्यान आपण तयारी केली आहे, त्यामुळे ती तयारी मला असं वाटतं काही दिवस आपल्याला कायम ठेवावी लागेल. कारण काही सेंटर्स आपण बंद केले आहेत, ठीक आहे, आवश्यकतेनुसार, पण ते डिसमेंटल करू नये, ते सेंटर्स ठेवले पाहिजेत जेणेकरून दुर्दैवाने जर पुन्हा अशी काही लाट आली तर आपल्याला त्याचा सामना करता आला पाहिजे. आणि आपण सगळे अपेक्षा करूया की जे सांगितलं जात आहे की जानेवारीत लस येईल किंवा जानेवारीच्या एंडला लस येईल, ती जर आली तर मला असं वाटतं की कमी काळ आपल्याला याचा सामना करावा लागेल. असं आहे की तुम्हाला जेव्हा बातम्या नसतात त्यावेळी तुम्ही पंकजा ताई नाराजीच्या बातम्या चालवता. एक तर शिरीषच्या नावाला त्या याकरता कधीच विरोध करणार नाहीत की त्यांना माहिती आहे, त्या त्याच्या साक्षीदार आहे, मी अध्यक्ष होतो प्रदेशाचा. मुंडे साहेबांनी मला बोलवलं आणि सांगितलं आपल्याला शिरीषला तिकीट द्यायचं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही आहे. आणि त्यांनी आधीच जाहीर केलं होतं की त्या दिवशीच्या मेळाव्याला ते येऊ शकणार नाहीत. दादांच्या सोबत त्यांचं बैठक झाली, दादांसोबत सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामुळे आता एखाद्या ठिकाणी समजा मी नाही पोहोचू शकत याचा अर्थ मी नाराज थोडी असतो. त्यामुळे माझी विनंती आहे की एखाद दिवशी बातमी कमी पडली तर आम्ही देऊ, सप्लाय करू, ही बातमी चालू नॉमिनेशनला तर त्याच होत्या. रमेश पोफळे भाजपचे उमेदवार नाही, त्यांनी बंडखोरी केली आहे, आम्ही सगळे भाजपच्या उमेदवाराच्या पाठीशी आहोत. असं आहे की भाजपमध्ये एक अनुशीलन समिती आहे ज्याच्याकडे हा विषय गेलाय, कोणावर काय कारवाई करायची ती ठरवते, आमचे अध्यक्ष या संदर्भात अधिकृत जाहीर करते. ज्या दिवशी पडेल त्या दिवशी नक्की दुसरं सरकार देऊ, कधी पडेल मला माहिती. आपण